हरिओम बापु, मी बाळूसिंह पाटील धुळे शहर उपासना केंद्र बापूल बापूंच्या याच्यामध्ये मी दोन हजार एकपासून आलेलो आहे बापूंचे असंख्य अनुभव आहेत पण बापू कुठल्या ना कुठल्या रूपाने प्रत्येक भक्ताला त्याला खेचून आणतो व त्याला संकटातून कसे ताडतो याचे मला आजपर्यंत या वीस एकवीस वर्षामध्ये खूपच अनुभव आलेले आहेत माझी माझी पत्नी ही अशिक्षित असून तिला बापूंच्या एवढी ओढ लागली आहे की तिला मी रामनामाच्या वह्या लिहायला देत नव्हतो हो पण ती म्हटली मला लिहायचीच आहे पण आजपर्यंत तिने आज बापूंच्या वह्या नुसतं राम राम तिला मी सांगितलं की तुला फक्त राम लिहिता येईल तुला कृष्ण लिहिता राम श्रीराम जयराम हे लिहिता येणार नाही पण तिने मला माझ्या पश्चात तिने वही काढून त्या वह्या एकशे एक्कानव्या तिच्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत ही फक्त केवळ केवळ हे बापूच करून घेतात आणि माझ्या मिसेसनं म्हणजे तिला डायबिटीज बी पी पास पास शुगर सर्व तिला म्हणजे आजपर्यंत जेवढं म्हणजे तिची पाच पाचशेपर्यंत ब्लड शुगर होऊन जाते केवळ बापूंच्या ना बापूंची उदी घेते तिला काही त्रास झाला तर ती बापूंची उदी घेते व बापूंची उदी लावली म्हणजे ती म्हणते की हे माझं औषध आहे हेच माझ्या गोळ्या आणि हेच आहे बा आजपर्यंत ती सांगते की जी जिवंत आहे ती आज फक्त केवळ बापूंमुळे आता चालू म्हणजे फेब्रुवारी दो दोन हजार बावीसमध्ये माझ्या मुलाचं दहा मुला मा तारखेला लग्न झालं मोठ्या मुलाचं मग एकवीस तारखेला आम्ही या कोवॅक्सिनचा बूस्टर डोस देण्यासाठी महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेलो बारा, बारा होतो डोस काही मिळाला नाही आम्हाला दुपारची बारा साडेबाराची वेळ होती आणि अचानक आम्ही स्कूटीवर होतो माझी मिसेस पण होती मग ती स्कूटी कशी एकानं अचानक मी स्कूटीवरून पडलो मी बेशुद्ध झालो पण माझी मिसेस बसलेली होती तिला मोबाईलमध्ये ती तिला काढता येत नव्हतं पण ते मग तिथं बसलेले जमलेले होते दुकानदार ते म्हणे मावशी म्हणे भाऊ तुमचा फोन करा म्हणे तुम्ही कोण आहे म्हणे म्हणे मला काही फोन लावता येत नाही बो म्हणे त्यांच्या खिशामध्ये फोन आहे तर फोन काढा मग ते त्याने सांगितले बघ जेयू नावाचा हो माझा मुलगा आहे त्याला फोन केला मग त्यांनी मला तिथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं मला तोपर्यंत मला एक दीड तास मला शुद्धच नव्हती नंतर मला थोडी शुद्ध आली म्हणे तुम्हाला सी टी स्कॅन करायला घेऊन जायचं आहे म्हणे मग मी उठलो मग मुलानं म्हटलं काय रे म्हटलं मी तर इकडे गेलो होतो तिरंगा चौकमध्ये मी येतं कशा कशा काय आलो म्हटलं म्हणे पप्पा तुमचा गाडी स्लीप झाली तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे तुम्हाला आता सी टी स्कॅनला घेऊन जायचं आहे केवळ बापूंच्या कृपेमुळे मला कुठंही काही झालं नाही फक्त गोड गेला मामूली खर्चटलं आणि माझ्या मेसेसला डायबिट असूनसुद्धा ती शुद्ध तिला कुठल्याही प्रकारचा मार लागला आणि फक्त थोडेसे डोक्यामध्ये तिला टाके दोन तीन टाके पडले पण ती स व्यवस्थित होती मग आणि विशेष एवढं म्हणजे की मी दवाखान्यात बापूंनी केवळ बापूंनीच बुद्धी दिली मला की ब तू मी डोस घ्यायला जा बो असं तर मी त्या दिवशी एकटा मोटर गाडीने टू व्हीलरने मी नवलनगर इथं जाणार होतो स्टेट बँकेत पण काहीतरी बापूंना समजलं असेल की ब मोठं संकट माझ्यावर न टळता माझा फक्त गुडग्याला खर्चटलं व नॉर्मली तर डोक्याला लागलं ला। हे केवळ आणि केवळ बापू आपल्याला संकटाचे संकट येण्याआधीच बापू आपल्याला छोट्यावर निभावतात मग बापूंनी केवळ आज म्हणजे जे काही आहे ते केवळ बापूंमुळे मी त्या दिवशी वाचलो मला कुठल्याही प्रकारचा सी टी स्कॅनसुद्धा बापूं कृपयाने काही त्याच्यात निघालं नाही माझ्या मिसेसलासुद्धा म्हणजे अगदी थंठणीत बरी होती नंतर तिला म्हणजे डायबिटीजचं एवढं टेन्शन होतं की बा याला मी मी मला लागले बेसूत असताना शुद्ध राहिल्यानंतर मी माझ्या मिसेसची चौकशी केली अहो म्हणे तुम्ही तणटणीत आहे म्हणजे मावशी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जसं बापूंनी आजपर्यंत आमचा सांभाळ केला याही पुढे बापूंचा लक्ष प्रत्येकावर राहो एवढंच मी अंबादने विनंती करतो हरिओम श्रीराम अंबाजनी